नमस्कार टेस्टी रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करत नाही आहे, तर नागपंचमी हा सण येत्या 13 ऑगस्ट 2021 आपण साजरा करणार आहोत। तर हा सण नेमका का साजरा करतात याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे। तर श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी आपण काय करतो, नागाची पूजा करतो, म्हणून या दिवसाला नागपंचमी असं म्हटलं जातं। आपल्या भारतामध्ये हा एक खूप महत्त्वाचा सण मानला जातो, परंतु हा सण का साजरा करतात याच्या विविध कथा देखील आहेत किंवा निष्कर्ष अनेकांनी काढलेले आहेत। परंतु म्हटलं गेलं आहे की कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केलं होतं आणि या दिवशी तो डोहातून विजयी होऊन वर आला होता, तेव्हा लोकांनी कृष्णाची आणि नागाची पूजा केली अशी कथा पण सांगितलेली आहे। ही कथा म्हणजे अशा अनेक कथा आहेत की या दिवशीच्या त्या प्रचलित झालेल्या आहेत। असं म्हटलं आहे की नाग हे द्रविड लोकांचं दैवत होतं, पण आर्य आणि द्रविड यांच्या एकत्रानंतर ही पूजा नागपूजा म्हणून सर्वत्र सुरू झाली। परंतु मनुष्याला त्रास देणाऱ्या प्राण्यामध्ये नाग हा एक भयंकर प्राणी म्हणून आपल्याला माहिती आहे, म्हणून वर्षातून एक दिवस त्याची पूजा केली जाते, पण त्यापासून आपल्याला भय राहणार नाही, कोणत्या प्रकारची भीती राहणार नाही या ही कल्पना समोर ठेवून श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी आपण नागाची पूजा करत असो। पण हा सण मुख्यतः आपण स्त्रियांचा समजला जातो आणि या दिवशी प्रत्यक्षात नागाची पूजा देखील करतात किंवा नागाची मातीची प्रतिमा तयार करतात आणि हळदीने पाटावर 9 प्रकारच्या नागांच्या आकृत्या काढून त्यांची आपण पूजा करतो। गारुडी लोक खरं तर नाग घरोघरी घेऊन हिंडतात, लोक नागाला दूध लाह्या हे पदार्थ वाहून त्याची पूजा करतात। स्त्रिया आणि मुली या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर जाऊन वारुळाची मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात। जमीन उकरायची नाही किंवा जमीन नांगरायची नाही, जर शेतात खुरपणी चालू असेल तर खुरपणी करायची नाही, काही कापायचं नाही, भाज्या चिरायच्या नाही, कुरडई भात असे पदार्थ आपल्या घरी वर्ज्य मानले जातात, ह्या सर्व गोष्टी आपण या दिवशी पाळतो। मग अनेक ठिकाणी झोके बांधून हा सण मस्त फेर धरून गाणे म्हणून झोके खेळून साजरा केला जातो। अशा पद्धतीचा हा नागपंचमीचा सण आपण साजरा करत असतो। मग याबद्दलची एक अशीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे काय की एकदा एका शेतात शेतकरी नांगरणी करत होता आणि तेव्हा त्याला अचानक नागिनीची 3 पिल्ले दिसली आणि चुकून तो नांगरत असताना त्या नांगराने त्या नागिनीची 3 पिल्ले ही मरण पावली। मग तेव्हा नागिन खूप चिडत असते, नागिन हा सर्व प्रकार पाहते। मग ती नागिन काय करते की माझ्या पिल्ल्याला मारलं म्हणून त्या शेतकऱ्याला चावायला निघते, पण तेव्हाच तिथे शेतकऱ्याची बायको असते, ती ते दृश्य डोळ्यांनी बघत असते आणि त्या नागिनीची माफी मागते की तिची पूजा करते, नागिन शेतकऱ्याला माफ करते। असा प्रकार माझ्या नवऱ्याच्या हातून पुन्हा घडणार नाही अशी क्षमा त्या नागिनीला मागते आणि या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही हे त्याचं कारण आहे असं म्हटलं जातं आणि जमिनी खोदत नाहीत, म्हणून नागपंचमीच्या दिवशी महिला नागाची प्रेमभावनेने पूजा करतात। आता याशिवाय एक धार्मिक कारण आहे, म्हणजे श्रावणातील नाग पूजनेमागे व्यावहारिक कारण सांगितलं जातं की श्रावणामध्ये खूप पाऊस पडत असतो। आपणच पाहतोच की या महिन्यामध्ये अनेक म्हणजे श्रावण महिन्यामध्ये खूप चांगला पाऊस पडत असतो, मग यामुळे काय होतं की नागांच्या बिळात पाणी शिरतं आणि त्यामुळे साप बिळाबाहेर येण्यासाठी बाहेर पडतात। मग आपला जीव कसा तरी वाचायचा आहे किंवा सुरक्षित निवास आपल्याला शोधायचा आहे या भटकंतीत हे साप असतात, मग कधी शेतात शिरतात तर कधी सामान्याच्या घरात घुसतात। मग याच काळात शेतीची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळं शेतकऱ्याला सापाची देखील भीती असते, त्यामुळे हा सर्पदंश आणि नागाच्या भीतीपासून आपल्याला मुक्ती मिळावी यासाठी या काळात नागपूजन केलं जातं। भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, शेतकरी हा कठोर मेहनत आणि खूप परिश्रम घेऊन शेतात घाम गाळत असतो,
आपले सर्वस्व अर्पण करून जमिनीतून सोने पिकवत असतो. मात्र याच काळात उंदीर देखील बिळातून बाहेर येऊन शेतकऱ्याची पिकाची नासाडी करत असतात. याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर उत्पादनावर होत असतो. मात्र साप हा उंदराचे भक्षण करणारा असल्यामुळे शेतातील नासाडी थांबतो. मग त्यामुळे सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटला आहे अशी एक आपण लहानपणापासून ऐकत असतो. नागाबद्दलची हीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपूजन केले जाते. अशा प्रकारे हा सण आपण आनंदाने आणि उत्साहाने आपल्या घरोघरी साजरा करत असतो. आणि अशाच प्रकारे येणारी 13 ऑगस्टची नागपंचमी आपण साजरी करूयात. त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. हा सण अशाच प्रकारे साजरा करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला किंवा मी सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर टेस्टी रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.